नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे ब्रँड चेंज आणि कॉलेज चेंज करता येतं का आपल्याला, त्यावरती डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ हा फक्त पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यासाठी नाही तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासाठी पण आहे. ठीक आहे, तर बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते मला की सर मला फर्स्ट इयरनंतर मला ब्रँड चेंज करता येते का, किंवा मग कॉलेज चेंज करता येतं का, तसेच सेकंड इयरनंतर कॉलेज चेंज करता येतं का, है ना. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरती आपण डिस्कशन करूया. तुम्हाला फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर तुमची ब्रँच चेंज करता येते, ब्रँच तर चेंज करताच येते, त्याचबरोबर तुम्हाला जर कॉलेज चेंज करायचं असेल तर कॉलेज पण तुम्ही चेंज करू शकता. त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत बघा. त्यासाठी तुम्हाला जर सपोज तुम्ही फर्स्ट इयर आता कंप्लीट झालं असेल, म्हणजेच रिझल्ट बाकी आहे ना त्याचा, तर रिझल्ट लागल्या तुम्हाला सेकंड इयरमध्ये जर तुम्हाला ब्रँच चेंज करायची असेल तर तसं तुम्हाला एक ॲप्लिकेशन करावं लागतं तुमच्या प्रिन्सिपल सरांकडे आणि तुम्हाला तुमची ब्रँच चेंज करता येते. ठीक आहे, आता जर तुम्हाला कॉलेज चेंज करायचं असेल, हां ब्रँच चेंजची कंडिशन काय आहे, तर तुम्हाला फर्स्ट इयर हे ऑल क्लिअर काढायला लागतं. ठीक आहे, आता बघा अगोदर रूल होता एक सब्जेक्ट जर बॅक असेल फर्स्ट इयरचा तरी पण तुमची ब्रँच चेंज होत होती, पण आता करंटमध्ये तो रूल चेक करावा लागला आहे की नाही. कारण बघा आता सपोज एखादा विद्यार्थी आहे मेकॅनिकलचा, त्याला जर कॉम्प्युटरमध्ये जर ब्रँच चेंज करायची असेल आणि सायमल्टेनियसले जर 4-5 मुलं जर असतील ब्रँच चेंज करणारे, तर त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, तर कॉम्प्युटरमध्ये त्याची वॅकन्सी आहे की नाही हे चेक करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांची परमिशन घ्यावी लागते आणि चेक करावं लागतं की तुमच्या त्या जी ब्रँच तुम्हाला चेंज करायची आहे त्या ठिकाणी तुमच्यासाठी सीट वॅकंट आहे की नाही. ठीक आहे, तसेच बघा जर तुम्ही TFWS मधून ॲडमिशन झालं असेल तुमचं, तर तुम्हाला ब्रँच चेंज करता येत नाही. आता TFWS काय असतं, तर ट्यूशन फी व्यूअर स्कीम असते, त्याच्यामधून जर तुमची ॲडमिशन झाली असेल तर तुमची ब्रँच चेंज होणार नाही आणि कॉलेज पण चेंज होणार नाही. ठीक आहे, आता अदरवाईज बघा जर तुम्हाला कॉलेज चेंज करायचं असेल, तर कॉलेज चेंज करण्यासाठी तुम्हाला जर समजा तुम्ही एका XYZ कॉलेजमध्ये आहे सध्या आणि तुम्हाला कॉलेज चेंज करायचं आहे, तर तुम्हाला ज्या कॉलेजमधून ॲडमिशन कॅन्सल करायचे किंवा ट्रान्सफर करायचे दुसऱ्या कॉलेजला, तर त्या कॉलेजमधनं NOC घ्यावी लागते. NOC म्हणजे काय, तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला रिझल्ट लागल्या किंवा रिझल्टच्या अगोदर तुमचं जो पहिलं कॉलेज आहे त्या कॉलेजला पूर्वकल्पना द्या तुम्ही, त्याच्यानंतर रिझल्ट लागल्या तुम्हाला त्यांच्याकडनं NOC रिसीव करावं लागेल आणि ती NOC रिसीव केल्यानंतर तुम्ही मग तुमचं कॉलेज हे चेंज करू शकता. आता डिप्लोमाचं कॉलेज तर कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही चेंज करू शकता, बट इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासाठी बघा तुमची युनिव्हर्सिटी मस्ट आहे, तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही तुमचं कॉलेज हे चेंज करू शकता. आता तर बघा बाटू लोणेरची जी युनिव्हर्सिटी आहे ती तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे, तर लोणेर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही कॉलेज कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये चेंज करू शकता त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर असेल. बाकी युनिव्हर्सिटीमध्ये समजा आपली अमरावती विद्यापीठ आहे, तर अमरावती विद्यापीठामध्ये जेवढे कॉलेज आहेत ते कॉलेज तुम्ही इंटरचेंज करू शकता. सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतरही थर्ड इयरमध्ये जातानाही तुम्ही कॉलेज चेंज करू शकता. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. बघा या व्यतिरिक्त जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड जर डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा, त्यावरती आपण नेक्स्ट म्हणजे पुढे जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण त्यावरती व्हिडिओ बनूया. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल. थँक्यू.